अतिशय सुंदर शेत गुलजार बरं आणि पोरं मध्ये ऑन झाली होती बरं का म्हणजे काही झालं की ते म्हणजे सतत इन्स्टा फोटो स्टोरी मध्ये गुलजार असायचे तुझसे नाराज नाही जिंदगी गुलजार आने वाले पल जाने वाला है गुलजार तेरे बिना जिंदगी से कोई शिकवा गुलजार जनगण मन गुलजार युसलेस कृपया इथे कचरा टाका गुलजार आराधा खतरनाक पुण्याचा गुलजार फिरोद्या पुरुषोत्तम या स्पर्धेमुळे अनेक नट अनेक तंत्रज्ञ तयार होतात असं म्हणतात त्या सगळ्या गोष्टींमधून आणि असं म्हणतात की अरे हा ना हा इंडस्ट्रीत घुसला रे अरे ह्यांनी कमर्शियल अटॅक केला हा इंडस्ट्रीत राहुला रे अरे कुठे इंडस्ट्री आणि काय हे इंडस्ट्री बरं ते काय जागा आहे ठिकाण आहे काय एक ऑफिस आहे मांजरेकरांचे टॉयलेट आहे महागुरूची खुर्ची आहे महागुरूची खुर्ची काही नाही इंडस्ट्री इंडस्ट्री आणि त्या सगळ्या मग इंडस्ट्रीचं कसं आलं माहिती का थंडी कशी वाजते पण ऐकू येत नाही इंडस्ट्री असते पण दिसत नाही किंवा उलटे असत नाही काही माहिती सांगते दिसते पण असत नाही इंडस्ट्रीमुळे आपल्या मनावर सतत एक सायकोलॉजिकल अटॅक होत असतो असं मला वाटतं कुठल्याही प्रकारचा असेल तो त्या साहित्यातनं असेल त्या गाण्यांमधनं असेल नटातनं असेल त्या दिग्दर्शनातनं असेल कशात नाही असेल पण एक सतत सायकोलॉजिकल अटॅक होत असतो आपण एक मध्ये मी गाणं ऐकलं कोका कोला तू किती रेसिस्ट गाणं आहे माहिती तुला तिला काळी म्हणायचं तर काळी म्हण शुगर कोट करून कोका कोला तू म्हणू नको आणि म्हणतोय मला कृती शरमला सेटला आपण रंगदेशाची प्राइमर मागतो ना त्या रंगाची गिन 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 मोज तूच गिन पाहू चायनामध्ये जेव्हा कोरोना आला तेव्हा मी काय केलं चायनामध्ये जेव्हा कोरोना आला तेव्हा चायनाने काय केलं एक हजार पेशंटसाठी त्यांनी 10 दिवसामध्ये एक हॉस्पिटल उभं केलं किती क्रिएटेबल गोष्ट की 1000 पेशंटचं हॉस्पिटल त्यांनी 10 दिवसात उभं केलं आपण काय केलं करा ना गो युएसएनी कोरोना आला म्हणून न्यूयॉर्कमध्ये कर्फ्यू लावला आपण काय केलं कोरोना तेरा भारत में कोई काम ना हे कोरोना तेरा भारत में कोई आणि कोण म्हणते तर 40 चुत्या बायक एकत्र बसले आहेत आणि ते भजन करते कोरोना अरे किती कोरोना जाणार आहे का बरं पुण्यात जर का कर्फ्यू लावला तर जेवढी लोकांचं रस्त्यावर आहेत त्याचे 10 पट लोक रस्त्यावर येतात हे काय कमी होणार अरे कर्फ्यू याच साठी लावतात की लोक रस्त्यावर आली नाही पाहिजे ठीक आहे जय भवानी इतके आणि अवेअर झाले सगळे लोक हे मी हा शर्ट घातला कोरोना हे घातले कोरोना म्हणजे एका मित्राने कॉन्फिडन्स बघा पुणेकरांचा खाट बसला होता अरे यार ते कोरोना काय करा का आपल्याकडे कोरोना करू ना म्हणलं का आपल्या काळात हळद आणि जायफळ म्हणजे का हळद आणि जायफळ मुळे कोरोना जात असेल तर ज्योतिबाच्या साईडला सगळी नागरी लोक हळद लावूनच फिरताय जय मल्लारचं लीड आता कुठल्या आसपासवर असेल आता खाऊ नका कोणाला काढली
इंस्टा वाय वाचला ए कोरोना भारतात नको शिरू ना आमची नको मारू ना ए कोरोना. केक मर्डर ऑन 17 जुलाय. केक मर्डर. चेक युअर बीपी बिफोर वॉशिंग माय डीपी बिकॉज ऑफ पॉर्न आय एम बॉर्न. लॉजिकलेस लॉजिकलेस ह्याच्या विरुद्ध ना. आणि पुण्यात काय पुण्यात रिबेल झोन म्हटल्यावर एकच गोष्ट येते ती म्हणजे आंदोलन. आणि आंदोलन म्हणून डोळ्यासमोर तुमच्या सगळ्यांचं कुठल्याच वाला असेल, पण मी जे आंदोलन पाहिजे ते जेम रोडला होत. जेम रोडवरचं जे आंदोलन होत त्या आंदोलनाच्या विरुद्ध एक आंदोलन चाललं ते गुडलकला होत. विअर्ड विअर्ड आणि त्यांचे नारे होते. त्यांचा टॅगलाईन होती अडून राहा अडून राहा. ते म्हणतील कोरोना तुम्ही हळदेवर अडून राहा. ते म्हणतील नोबेल तुम्ही कोथरूड पुरस्कारवर अडून राहा. ते म्हणतील जो जो रॅबिट तुम्ही मन फकिरावर अडून राहा. ते म्हणतील लिओनार्डो दाकाप्रियो तुम्ही सचिन पिळगावकर. ते म्हणतील लाला लँड तुम्ही मुंबई अँथमवर आणला. ते म्हणतील मालगुरा लाईक तुम्ही संभाजीवर आणून राहा.